नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या दोन दिवसापासून इलेक्शन कमिशनच्या समोर शिवसेनेतल्या दोन गटांची लढाई जाऊन पोहोचलेली आहे। एक निर्णय झालेला आहे, एक निर्णय व्हायचा आहे। उद्धव ठाकरे हे ज्या गटाचे नेतृत्व करतायत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे। मशाल हे चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे, अर्थात मशाल ही त्यांची तिसरी चॉईस होती, तिसरा प्रेफरन्स होता, पण तरी सुद्धा इलेक्शन कमिशनने त्यांना ते चिन्ह दिलंय। एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना ही चॉईस त्यांना देण्यात आलेली आहे। ह्या नावाने ते येणारी निवडणूक लढवायचा प्रयत्न करणार आहेत। ते लढणार आहेत की नाही लढणार आहेत ह्याच्याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे, पण चिन्ह कुठलं असेल याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे। तीन ऑप्शन्स त्यांनी इलेक्शन कमिशन समोर दिलेत आणि आता कुठल्याही क्षणी या संदर्भातला निर्णय होऊ शकतो। पण हा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून या संदर्भामध्ये मशाल या चिन्हावरनं त्यांनी संतोष व्यक्त केला की मशाल एक असं शिवसेनेचं जुनं चिन्ह होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव सुद्धा त्यांना हवं होतं, अशा पद्धतीने या भूमिका मांडल्या गेल्या। पण नक्की शिवसेनेत काय चाललंय, इलेक्शन कमिशनच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा खुश आहे का, या संदर्भात ते कोर्टात का गेलेले आहेत आणि या पुढचं उद्धव ठाकरेंचं राजकारण काय पद्धतीचं असणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थेट प्रश्न विचारणार आहोत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना। खरं तर आदित्य, मला या पद्धतीने इंट्रोड्यूस करायची सवय नव्हती, शिवसेना नेते युवासेना नेते म्हणून इंट्रोड्यूस करायची सवय होती, पण जे झालंय ते झालंय। इलेक्शन कमिशनने तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मान्यता दिली आहे आणि आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते आहात। हे नाव आणि चिन्ह संतोष वाटतो, आनंद वाटतो की अजूनही ही लढाई बाकी आहे, काय काय नक्की सांगू शकाल? बघा, हे आता इंटरिम आहे, ही लढाई तर बाकी आहे, ती आम्ही लढू आणि जिंकू हे निश्चित आहे। पण एक महत्वाचं आहे, काल ईसीनी पण एक सिद्ध करून दाखवलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोणी किती प्रयत्न केले तरी वेगळं होऊ शकत नाही आणि कोणी करू शकत नाही। जे दुसऱ्या गद्दारांच्या गटाला नाव मिळालेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना, काल अनेक मी ट्विटर पण बघितलं, कारण बाळासाहेब ठाकरे हे त्यांना मिळालं नाही। बाळासाहेब म्हणजे कोणाचे काय, म्हणजे वेगवेगळे नावं आहेत आता त्या नावाला, तर ते एक वेगळे, कारण ते मूळ जी विचारधारा होती की एकनिष्ठ राहायचं तीच मोडून गेल्यामुळे मला वाटतं आशीर्वाद हा स्वतः हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ह्या नावात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्ही महाराष्ट्राला घराघरापर्यंत नेऊ, प्रत्येक निवडणुकीत आता नेऊ, कारण गेल्या 2.5 वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचे कुटुंब प्रमुख आणि मुख्यमंत्री ज्यांनी चांगलं काम केलं कोविडच्या वेळी असेल किंवा त्याच्या आधी आणि नंतर, हे लोकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये बसलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आमचं जे चिन्ह आहे आता मशाल नावाचं, मशाल ही देखील एक धगधगती मशाल, आधी देखील आमचं चिन्ह होतं, त्याच्यावर आम्हाला चांगला विजय प्राप्त झालेला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप वर्ष आधी खासदारांसाठी आमदारांसाठी। आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण जर बघितलं तर हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर देखील एक मशाल धगधगती अशीच आहे आणि ती मशाल देखील थेट हेच सांगतं की त्यांचा आशीर्वाद आज आम्हाला मिळालेला आहे। जर आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये बघितलं तर हुतात्मा स्मारक जे बघितलं, त्यांचा लढा जो महाराष्ट्रासाठी होता त्या लढ्याच्या देखील स्मारकामध्ये हातात मशाल आहे। तर मला वाटतं मशाल हे एक चांगलं विजयाचं प्रतीक आहे, एक वेगळ्या रोषणाईचं प्रतीक आहे आणि ह्या अंधकारामध्ये तो रोषणाई आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत आणि यशस्वी ठरू हा मला पूर्ण विश्वास आहे। नाही, पण आदित्य, आपण जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट दिसत असेल की यावेळचं आव्हान हे काही सोपं आव्हान नाहीये। पहिल्यांदाच असं झालं असेल की पक्षाच्या प्रमुखाचा आदेश झुगारून पक्षाचा प्रमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातले 40 आमदार, म्हणजे 55 तुमचे आमदार होते, त्यातले 2/3 जास्त आमदार हे तुमच्या विरुद्ध बंड करतात, उठाव करतात, ज्याला जे काही नाव देता येईल ते। दुसऱ्या बाजूला 12 खासदार त्या बाबतीत बंड करतात। त्यांचं म्हणणं आहे की जे पक्षप्रमुखांनी तुमच्या मते गद्दारी करतात, गद्दारी उठाव बंड हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुमच्या बरोबर ते नाही आहेत, ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसतेय। याबद्दल पक्षामध्ये तुमच्यामध्ये काय विचार नक्की चालू आहे? त्यांचं त्याच्यामुळे असं म्हणणं आहे की मेजॉरिटी आमच्या बाजूने आहे, आम्हीच खरी त्याच्यामुळे शिवसेना आहोत, कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीकडे बघता आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय उत्तर देऊ शकता? नाही, ह्याच्यात दृष्टिकोन सोपा आहे। बंड करायला, उठाव करायला हिंमत लागते, ताकद लागते, जागच्या जागी उभं राहायला लागतं, हे तर पळून गेलेले लोक आहेत। हे सुरतला गेले, मग तिथून गुवाहाटीला गेले, मग गोव्यातून आले, हे सगळं करत करत आज देखील आपण बघितलं, ज्या दिवशी मतदान पण होतं म्हणजे जुलैमध्ये ट्रस्ट वोट,
त्याच्यात पण बिचाऱ्यांना सगळ्यांना एका बसमध्ये घातलं गेलं, नजर कैदेत ठेवलं गेलं आणि मग तिथे आणलं गेलं. कधी कधी मला कधी थोडी क्यू वाटते, दया पण येते की असं त्यांना वागवलं जात आहे. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की त्यांच्यात जो एवढा बळ असेल, त्यांच्यात जो एवढा विश्वास असेल, आत्मविश्वास असेल, ताकद असेल, एवढी सगळी लोक जर त्यांच्या सोबत असतील, तर मग हे 40 गद्दार आज पण स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा का देत नाहीत आणि निवडणुकीला सामोरे का येत नाहीत. मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न हा शिवसेनेसमोर नाहीये, सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर नाही, पण आमच्यासोबत जे आतापर्यंत करायचं होतं ते करत आलेले आहेत, तो गेम खेळत आलेले आहेत. आम्हाला राजकारणातून बाहेर ढकलण्याचं असेल, ठाकरे परिवाराला संपवण्याचं असेल, शिवसेनेला संपवण्याचं असेल, हा सगळा प्रयत्न ते करत आलेत आणि आतापर्यंत ते गेम प्लॅन आपण बघता पुढे मागे, पण लोक आमच्या बाजूने ठामपणे उभी आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे आणि माझ्यासमोर मोठा प्रश्न हाच राहतो की आज आमचं सरकार तपडलेलं आहे, 12 खासदारांनी गद्दारी केलेली, 40 आमदारांनी गद्दारी केलेली, जे काही घडायचं होतं ते घडलेलं. आज तात्पुरत्यासाठी त्यांनी चिन्ह आणि नाव पण गोठवून घेतले, जे कोणीही विचार नसतं केला की हिंदू हृदय सम्राटांनी ज्या धनुष्यबाणाचं पूजन केलं ते त्यांचं देवघरात ठेवलं, तेवढी कोणीही मला वाटतं निर्लज्जपणा केला नव्हता की त्याच्यावर प्रश्न विचारण्याचा. अनेक मी गद्दाऱ्या बघितलेल्या आहेत, अनेक प्रश्न लोकांना बघितलं, त्यांनी राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत, पण कधी एवढा घाणेरडा प्रकार, नीच निर्लज्ज प्रकार केला नव्हता. पण मूळ गोष्ट हीच राहते की हे सगळं देखील होत असताना आज प्रश्न उपस्थित होतोय तो आपल्या लोकतंत्रावर होतोय, लोकशाहीवर होतोय, आणि दुसरा प्रश्न आपल्या संविधानावर होतोय. जर अशी गद्दारी ह्याला लेजिटिमाइज आपण जर करायला लागलो, तर तुम्ही विचार करा की किती अनेक राज्यांमध्ये अशी गद्दारी होईल, अनेक पक्षांमध्ये गद्दारी होईल, आणि कुठे ना कुठेतरी ज्याला आपण अनार्की बोलतो, गोंधळ बोलतो, तसा गोंधळ आपल्या राजकारणात आणि आपल्या देशात निर्माण होईल, ज्या देशाला आपण पुढे नेण्याचा विचार करत आहोत. आपण आपल्याच ह्या गटबाजीच्या आणि गद्दारीच्या राजकारणामध्ये अडकून जाऊ आणि देशाला मागे नेऊ. आज जसं राज्य आपलं मागे चाललेलं आहे, तसं आपल्या देशाची हालत होईल. नाही, पण मुद्दा ह्याच्यामध्ये असा राहतो, कारण एकनाथ शिंदे असं म्हणतात की ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये, बाळासाहेबांचे विचार म्हणजे फक्त ठाकरे कुटुंबियांसाठीच ती त्यांची काही जहागीर नाही आहे. असंही म्हणाले ते की सोन्याचा चमचा घेऊन जो माणूस आला नाहीये तो सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो, पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो. मुळात प्रचार असा चालू आहे की शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, बाळासाहेब स्वतः हे म्हणायचे, जे शिवसैनिक आहेत त्यांचा शिवसेनेवरती दावा आहे, फक्त ठाकरे परिवार त्याच्यावरती आपला दावा सांगू शकत नाही तर बाकी लोक सुद्धा सांगू शकतात, असा प्रचार हा एकनाथ शिंदेच्या मार्फत केला जातोय. त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? ते म्हणतात की खरे शिवसैनिक आमच्या बरोबर आहेत, ज्यांना काँग्रेस बरोबर युती करायची नव्हती ते आमच्या बरोबर आहेत. हो, 2.5 वर्ष जे काही त्यांनी करायचं होतं ते करून घेतलं आणि मग जेव्हा क्षमता आली स्वतःमध्ये की आपण चला दुसऱ्यांना खोक्याने विकत घेऊ शकतो, तेव्हा त्यांनी जो जी गद्दारी करायची होती ती केली. पण हे हास्यास्पद आहे, कारण दोन गोष्टी याच्यात प्रामुख्याने आहेत. एक, जर तसं असलं तर मग तुम्हाला ठाकरे हे नाव, शिवसेना हे नाव, हे ह्याची गरज काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे चला जर कोणाचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसेल तर तुम्ही 40 गद्दारांनी आणि मी एकट्याने शिवसेनेतून आमदारकीच्या राजीनामा आपण देऊ आणि लोकांच्या समोर जाऊ, होऊन जाते एकदाचा जनतेमध्ये फैसला. जो काही फैसला असेल तो आम्हाला मान्य असेल, पण कुठेही नैतिकता दाखवायची नाही, कुठेही राजकारणात लोकशाहीला काही आदर करायचा नाही, संविधानाचा आदर करायचा नाही, जे काही आयडियोलॉजी विचारधारा आहे त्याचा आदर करायचा नाही, खोटं बोलत राहायचं आणि मग निवडणुकीला सामोरी जाण्याची हिंमत दाखवायची नाही, हे काही इलिगल सीएमना सोबत नाही. मला वाटतं चला जर कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसेल तर तुम्ही आणि आम्ही ठरवू नाही शकत, लोक ठरवू शकतात. 40 गद्दारांनी आणि मी आपण राजीनामा देऊ आमदारकीचा आणि उद्या निवडणुकीला सामोरे जाऊ, होऊन जाऊ दे एकदाच, माझा आजचा चॅलेंज आहे. चला विचारधारेचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय, मला त्याच्यावरती यायचं आहे, पण त्यापूर्वी आता हा मुद्दा निघालाच आहे म्हणून ज्यावेळेस सुरुवातीला हे आमदार सुरतला गेले सतत हा प्रश्न विचारला जात होता, म्हणजे याची सुरुवात खरं तर राज्यसभा निवडणुकीपासून झाली, सतत हा प्रश्न विचारला जात होता की मुख्यमंत्री सरकार सरकारी यंत्रणा ताब्यात असून सुद्धा या सगळ्या गोष्टीची जराही चाहूल सुद्धा तुम्हाला लागली नाही, कुठेतरी डिस्कनेक्ट होता त्याच्यामुळे ही चाहूल लागली नाही का, नक्की काय होतं का, तुम्हाला माहिती होतं की हे अशा पद्धतीने होत आहे, त्याचा आवाका माहीत नव्हता, ज्या पद्धतीने होईल त्याची कल्पना नव्हती, नक्की काय परिस्थिती होती? तुम्ही सुद्धा त्यावेळेस सरकारमध्ये होतात, सरकारचे कॅबिनेट मंत्री होतात, मुख्यमंत्री निवासस्थानी तुमचं सतत येणं जाणं असायचं, तुम्ही तिथे राहत होतात, नक्की काय झालं असं की तुम्हाला या गोष्टींचा म्हणजे कळलंच नाही का, आवाका लक्षात आला नाही का, तो संपर्क नव्हता, कनेक्ट कमी झाला होता त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात आल्या नाही?
नाही ह्याच्यात एक गोष्ट महत्वाची अशी आहे की अनेक वेळा गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ह्याच्यात चर्चा घरात आमच्या व्हायची आणि साधारण ह्याची कुजबूज आम्हाला लागलेली होती. काही त्यांचे जवळचे जे लोक होते त्यांच्यावर काही अजून वेगळे वेगळे प्रेशर्स होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी जेव्हा स्वतः डॅवोसला होतो, सुभाष देसाई साहेब होते माझ्यासोबत, नितीन राऊत साहेब होते, आम्ही 80,000 कोटी महाराष्ट्रात गुंतवणूक आणली त्यावेळी, तेव्हा 20 मेला एकनाथ शिंदेजीने बोलवले उद्धव साहेबांनी आणि तेव्हा विचारलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, काय नक्की गडबड चालली आहे, काय चाललेलं आहे. पण कसं असतं की साहेबजी जेव्हा आपण एका बरोबर काम करतो तेव्हा आपण पूर्णपणे विश्वास त्यांच्यावर टाकून काम करतो आणि मग इतर तुमच्या मनात काही भरण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण बोलतो की अरे हा काय माझ्या कानात चुकीच्या गोष्टी भरवतोय, कदाचित आमच्यामध्ये फळी निर्माण करायचा प्रयत्न करतोय का, जो माझ्यावर सोबत आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवेन. कारण ह्या लोकांना उद्धव साहेबांनी अक्षरशः गेले 15-20 वर्ष मी स्वतः उद्धव साहेबांची मेहनत बघितली, मग निवडणुकीत तिकीट देण्यापासून त्यांची तिकडची स्थानिक अंतर्गत भांडण आणि काही काही मजेशीर गोष्टी अशा आहेत की ज्यांची भांडण होती ती पण आता सोबत तिथे बसल्याने तिथे जाऊन भांडतात, पण ती भांडणं सोडवणं असेल, निवडणुकीत प्रचार असेल, सत्ता नसेल तर त्यांना जपणं असेल, सत्ता आल्यानंतर त्यांना सगळं काही देणं, एवढं तर एवढी खात्यासारखं जे कधी कुठच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याला कोणाला दिलं नसेल, एवढं जर प्रेम आणि विश्वास जर आपण एकावर ठेवतो तर तो समोरचा माणूस काय सांगतो ह्याच्यावर आपण विश्वास करतो. आता एक मंत्री ह्याच्यात असे आहेत ज्यांनी अन्नाची शपथ खाल्लेली आणि सांगितलेलं कधी आमच्या हातून गद्दारी होणार नाही, दुसऱ्या दिवशी पलटी खाल्ली. 2-3 लोक आमदार असे आहेत जे वर्षावर माझा हात पकडून रडले की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तरी ते तिथे गेले. तर नक्की कुठचा दबाव होता की मोहमाया होता काय होतं, मला वाटतं तो लोकांसमोर येत आहे. आणि 50 खोके एकदम ओके, मला वाटतं नुसतं महाराष्ट्रात नाही तर प्रत्येक राज्यात गाव पातळीवर गेलेले 50 खोके एकदम ओके, म्हणजे 1-2 जी दुसरी राज्य आहेत जिथे हा प्रयत्न होण्याचा हे प्रकार होण्याचा प्रयत्न झाला, तिकडच्या काही आमदारांनी मला फोन केले, तिकडच्या काही राजकीय लोकांनी फोन केले की अरे खोके की कोशिश यहां भी हो रही थी. तर हे खोक्याचं राजकारण, हे धोक्याचं राजकारण किती दिवस आपल्या देशात आणि राज्यात चालणार, मला वाटतं हा एक मोठा प्रश्न लागलेला आहे. आणि ठीक आहे, आमच्याकडून सूडबुद्धीचं राजकारण कधी झालं नाही, कधी विरोधी पक्षाला तडीपारीच्या नोटीसेस असतील, कधी त्यांच्यावर वॉच ठेवणं असेल, आमच्याच लोकांवर वॉच ठेवणं असेल, कधी हे झालं नाही. कारण आम्ही स्वच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. नाही पण मुद्दा सतत हा विचारला जातो आणि हा सतत त्याच्यामध्ये उपस्थित होतो की आमदारांचे काही कन्सर्न्स होते, म्हणजे जे एकनाथ शिंदे असतील किंवा जे आमदार तिकडनं व्हिडिओ काढत होते त्यांचं याबाबतीत सतत म्हणणं असायचं आणि त्याच्याबद्दल आपलं कधी बोलणं झालं नाही आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण याबद्दल बोलतोय, तुम्ही सुद्धा ताबडतोब लोकांमध्ये रॅलीजसाठी मिटिंगसाठी फिरत होतात आणि नंतर जी काही सगळी कोर्टाची लढाई चालली होती त्यामुळे आपलं बोलणं होऊ शकलं नाहीये. पण एक कन्सर्न्स आमदारांमध्ये होते की अनेक आमदार शिवसेनेचे असे होते की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर लढून निवडून आले होते त्यांना सतत अशी भीती होती की उद्या जर निवडणुका झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं म्हणणं होतं की ताकद दिली जाते, फंड दिले जात आहेत, उद्या जर आम्हाला राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढण्याची वेळ आली तर आम्हाला कठीण जाऊ शकतं, आम्ही निवडून येऊ शकणार नाही, या भीतीमुळे एकनाथ शिंदेंकडे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कन्सर्न व्यक्त करत होतो, उद्धव ठाकरेंकडे आम्ही पोहोचू शकत नव्हतो आणि त्याचा राग कुठेतरी या पद्धतीने निघाला असं पण एक सांगितलं जाते. आपण अनेक सीट जर आपण सरळ आकडेवारी बघितली तर 20-25 सीट्स जवळपास अर्ध्या सीट्स अशा निघतील की ज्या राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढून शिवसेना निवडून आलेली आहे. या परिस्थितीमध्ये आमदारांना समजवण्याचा काही प्रयत्न तुमच्याकडनं झाला होता का इट्स टू लेट नाव, की तुम्हाला नंतर लक्षात आलं की आपण या कन्सर्न्स बद्दल विचार नाही केला, नक्की काय वाटतं? ह्याच्यात 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एक, राजकारणात जेव्हा आपण येतो तेव्हा स्वतःसाठी विचार कमी आणि राज्यासाठी विचार जास्ती करणं गरजेचं असतं आणि तेच आम्ही करून महाराष्ट्राची 2.5 वर्षात सेवा करत होतो. पण जरी स्वतःचा त्यांनी विचार करण्याचा प्रयत्न केला तरी 2-4 महत्वाच्या गोष्टी आपण आपल्याला बघायला मिळतील. पहिली गोष्ट प्रामुख्याने जो त्यांचा एक थोडा पहिला आरोप होता की राष्ट्रवादी किंवा आम्हाला काँग्रेस काम नाही करू देत, आम्हाला फंड मिळत नाही, मला वाटतं त्या दिवशी अजित पवार साहेबांनीच असेंब्लीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक खात्यातून केवढा फंड मिळालेला आहे ते वाचून दाखवलं. ज्या 2-3 मतदारसंघात मी गेलेलो तिथे त्यांनी सांगितलं आदित्य ठाकरे एकदा तरी आले असतील तरी दाखवा, फंड दिला असेल तरी दाखवा. तिथे मी स्वतः त्यांच्याबरोबर त्यांचा फोटो 2-3 त्याच मतदारसंघात मंत्री असतानाचा दाखवलेला आहे. किती फंड दिले हे पण मी ट्विटरवर टाकलं, मग ते प्रश्न विचारणारेच गप्प झाले. पण मूळ गोष्ट ही आहे ना की जसं ह्यांना वाटत असेल तसं मित्रपक्षांना पण वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही राज्यासाठी काम करत असता तेव्हा तुम्ही राज्यासाठी स्वतःला हरवून राज्यासाठी काम करणं गरजेचं असतं, ती सेवा करणं गरजेची असते, पक्षासाठी पण तसंच करणं गरजेचं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा 2019 ठरलेलं की 145 लढायचं तेव्हा आम्हाला 124 लढण्यावर आणलं, बरं हे जे जिंकून आलेले आता गद्दार झालेले आहेत त्यांचं जे जिंकण्याचं मतधिक्य आहे
ते तुम्ही मोजून घ्या. काही काही सीटमध्ये अक्षरशः 1200, 1500, 1800 मतांनी जिंकून आलेले आहेत. कोणाच्या विरुद्ध लढत होते ते ठीक आहे, ते एक गोष्ट झाली, पण तिथे बंडखोरी कोणी केली आणि ते कुठच्या पक्षाशी निगडित आहेत, कोल्हापूरच्या सीट कशामुळे गेल्या, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये हे 2-4 सीट कशा थोड्या मताने आल्यात, ह्याचं जर विश्लेषण केलं तर त्यांना खरं कळेल की त्यांना धोका खरा कोणाचा होता. आणि आज पण साहिलजी आपल्याला आणि मला पण माहितीये की जे 2-3 लोकसभा ऑलरेडी क्लेम दुसऱ्या त्यांच्या मित्रपक्षांनी आता नवीन केलेला आहे, विधानसभेवर केलेला आहे, कामं सुरू झालेली आहेत, मला पण त्या पक्षातून आता कळायला लागलेलं की काय काय होतं, काय नंतर ते माझ्याशी पण बोलत असतात आणि ते सांगतात की अरे यांना चान्सच नाही पुढे लढण्याचा. तर नक्की या लोकांनी केलंय काय, मला वाटतं आता पुढे जात असताना ह्यांनी जर डोळे उघडून पाहिलं तर यांना कळायला लागेल. पण नॉर्मली कुठलाही निवडून येणारा आमदार असतो तो असं म्हणत असतो की मी एवढी मेहनत घेऊन निवडून आलोय, एवढा खर्च करावा लागला, निवडणूक लढवणं हे काही सोपी गोष्ट नाही. तुम्ही सुद्धा निवडणूक लढवलेली आहे, पण खास करून मुंबईच्या बाहेर जे आमदार निवडणूक लढवतात अजिबातच सोपी गोष्ट नाही. त्यांनी प्रॅक्टिकली विचार केला असेल राजकारणाचा, त्यांना असं वाटलं असेल की भारतीय जनता पार्टी सध्या ताकदवान पार्टी आहे, उद्या आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून साधन संपत्ती सगळ्या गोष्टींचा सपोर्ट मिळू शकतो, निवडून यायचं असेल तर भाजपबरोबर जाऊया, या गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार करून ते पक्ष नेतृत्वावर कधी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते की उद्धव साहेब परत तुमचा निर्णय होता ठीक आहे, परत जाऊया भाजपबरोबर, पुन्हा एकदा भाजपबरोबर जुळवून घेऊया? नाही, तुम्ही त्यांची भाषणं बघा ना, काही की भाषणं म्हणजे आदल्या आठवड्यापर्यंतची जी असतील आणि ती नंतर पुढच्या आठवड्याची असतील, म्हणजे हे खरं की ते खरं. आणि आता पण गद्दारी झाल्यानंतर जे आरोप लावतात ते आदल्या दिवशी काय बोलतात आणि दुसऱ्या दिवशी काय बोलतात त्याचा काही ताळमेळ लागत नाही. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे ना की राजकारण मग तुम्ही करता कशाला? एक ठीक आहे, स्वतःचा प्रॅक्टिकल विचार करा आणि मग तुम्हाला जे जिथे उड्या मारत बसायचे ते करा, पण लोकांचा आदर आणि विश्वास मग तुमच्यावर कधी बसत नाही. दुसरं आहे तुम्ही एका विचारधारेला, तुम्ही पक्षाला पकडून लोकांची सेवा करायला जे काम करता, काही महत्वाचे विषय तुम्ही हाती घेऊन काम करता, ते जर तुम्ही केलं तर कदाचित विजय तुमच्या पदरी पडू शकतो किंवा कधी कधी तुम्ही हरू शकता, हे सगळं होत असतं, पण लोकांचा विश्वास आणि आदर जो तुमच्या प्रती असतो तो नेहमी वाढत राहतो. नाही पण आज तुम्ही पुढे तुम्हाला एक सांगतो, मला नेहमी माझ्या आजोबांनी सांगितलं जे त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं आणि आजोबांनी माझ्या वडिलांना देखील सांगितलं की पैसा येतो जातो पुन्हा येतो. आणि तसंच आता सत्तेच्या बाजूने, म्हणजे सत्ता येते जाते पुन्हा येते, पण नाव गेलं तर ते परत कधी येत नाही, ते नाव जपणं गरजेचं आहे. आज ह्या 40 लोकांचं नाव काय झालंय, इथे गद्दार लिहून फिरतायत, खोके सरकार म्हणून सगळीकडे पॉप्युलर झाले, 33 देशामध्ये त्यांची गद्दारीची नोंद घेतली असं तेच सांगतात. तर हे आता कसं पुसणार ते? आणि मूळ मुद्दा हाच राहतो की जे सरकार एवढं चांगलं चाललेलं, ज्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आणू शकलो कोविडच्या काळात देखील, कोविडचं काम जिथे पूर्ण जगभरात प्रशंसा झाली, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चाललेली, पर्यटनाची कामं चाललेली, कुठे दंगा फसाद होत नव्हता, लोकांमध्ये वादविवाद नव्हते, अशा चांगल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही नक्की मिळवलं काय? बरं, जे मंत्री होते तेच मंत्री पुन्हा झालेत, कदाचित काही काही लोक डाऊनग्रेड झालेले आहेत, काही काही लोकांनी अजून कारभार सुरू नाही केला मंत्री म्हणून, म्हणजे पहिलं त्यांना बंगले मिळाले, पहिली खाती 40 दिवसानंतर त्यांना मंत्रीपद मिळाली, 10 दिवसानंतर खाती मिळाली, मग पहिले बंगले मिळाले, मग पालकमंत्रीपद 1 महिन्यानंतर मिळालं, पण अजून काही काही लोकांनी नाराज असून काम पण सुरू नाही केलं. ते असं सरकार नाही चालू शकत, हे सरकार नाही, घटनाबाह्य सरकार आहे. नाही पण एक प्रश्न मला एक प्रश्न ह्याच्यामध्ये असा विचारायचा आहे की ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की दसरा मेळावा, यावेळेस दोन्ही दसरा मेळावे खूप मीडियाच्या माध्यमातून चर्चेत होते, म्हणजे हे मला मान्य करायला काहीच हरकत नाही की जेव्हा कुठेही भांडण होतं मीडिया सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये लक्ष ठेवून असते आणि त्याचा अनुभव तुम्हालाही असेल बऱ्याचदा, त्याच्यामुळे आम्ही सतत बघत असतो की कुठे राजकारणामध्ये काही गडबड चालू आहे का म्हणून. आणि शिवसेना हा तर आमचा लाडका विषय असतो या बाबतीमध्ये, आणि शिवसेनेमध्ये एवढं मोठं बंड हे झाल्यानंतर मात्र आमचं लक्ष तिकडे जाणं स्वाभाविकच होतं. त्याच्यामुळे शिंदे गटाकडनं जे ट्रेलर्स या प्रचारापूर्वी किंवा ज्याला प्रोमो म्हणूया किंवा काय टीझर म्हणूया ते जेव्हा रिलीज केले जात होते त्याच्यामध्ये बाळासाहेबांचं भाषण वापरण्यात आलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्पेसिफिकली ते भाषण जास्तीत जास्त चालवण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये बाळासाहेब म्हणतायत की काहीही झालं तरी सुद्धा काँग्रेस बरोबर मात्र मी युती करणार नाही. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांनी कमळाबाई म्हटलं असेल, बाकी गोष्ट म्हटली असतील, त्यांची अनेक भाषणं मी ऐकलेली आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी सगळ्यांवरती पूर्ण भाषणात टीका करायचे आणि शेवटी बाळासाहेब म्हणायचे की तरी सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर राहणं भाग आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत,
पण तरी सुद्धा तुम्ही असं वागू नका असं सांगून ते भाषण संपवायचे. या पार्श्वभूमीवरती जो प्रचार शिंदे गटाकडनं केला गेला, बाळासाहेबांचं भाषण सतत हॅमर केलं गेलं, ह्याला काउंटर, ह्याला उत्तर, ही गोष्ट तुम्ही कशी लोकांना जाऊन समजावणार आहात? तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊन रॅलीज करताय, भाषण करताय, बोलताय, तुम्ही कशी समजावणार आहात ही गोष्ट? पहिलं म्हणजे तेव्हा आमचा एवढा मोठा विश्वासघात झाला नव्हता. दुसरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर ते प्रत्येक वेळी सिलेक्टिव्ह हिअरिंगचा प्रयत्न करतात. नंतरचे पण जर आदरणीय बाळासाहेबांचे जर इंटरव्ह्यूज बघितले, काही भाषणं बघितली, तर त्यांना जे काही म्हणायचं होतं ते म्हणायचं होतं. ती पिढी पूर्ण वेगळी होती. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की मग या 40 लोकांना, 40 गद्दारांना 2.5 वर्षानंतर ते भाषण सापडलं. म्हणजे तुम्ही विचार करा किती त्यांनी खोदलं असेल आर्काईव्ह मध्ये जाऊन, आणि 2.5 वर्षानंतर एकदम स्वप्नात आलं ते भाषण, आणि त्यांना जाणवलं की नाही नाही आपण काहीतरी चुकीचं करतोय, इथे 2.5 वर्ष खूप मजा मारली, आता दुसरीकडे जाऊया. म्हणजे हे जे काही थोटांडं चाललेलं आहे, खोटेपणा चाललेला आहे, सर्कस चाललेली आहे, हे लोकांसमोर आली. पण महत्वाची गोष्ट एकच आहे, आणि तुम्हाला अजून प्रामुख्याने मी जसं तुम्ही सांगितलं की मीडियाचा इंटरेस्ट हा शिवसेनेमध्ये असतोच, आणि लिटमस टेस्ट हा एक पॉप्युलर शब्द 2002 पासूनच्या बीएमसी इलेक्शन मध्ये मी बघतोय. मी तुमचं आणि पूर्ण मीडियाचे खास आभार मानतो, कारण त्या दिवशी दसरा मेळाव्याला, एकच दसरा मेळावा शिवतीर्थ होता, दुसरा जो काही मेळा चाललेला तो ठीक आहे, तो मेला आपण बोलू शकतो, ते हिंदीमध्ये बोलतात ना की सर्कस किंवा मेला, मेला चल रहा. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की दुसऱ्या जे काही सभा किंवा जे काही चाललेलं तिथे, सर्कस चाललेली तिथे, मीडियाने खास करून एका वेगळ्या उत्सुकतेने बसेसमध्ये गेले आणि जे प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही कुठून आलात, कसे आलात, कोणी आणलं, तर मला थोडी दया वाटली त्या लोकांची की बिचाऱ्यांना माहितीही नव्हतं की कुठे कहा जा रहे हो, नी किसी मेला तो जा रहे, दसऱ्या का कोई मेला है, कहा से आए हो, बिहार से आहे, बंगाल से, बिचारे मजदूर कुठून आलेले, लांबून आलेले, आपल्या महाराष्ट्रात काम करत असतील, त्यांना उचलून बसमध्ये टाकलं. मला एवढंही ऐकवलं कोणीतरी सांगितलं की मंत्रालयात जे नॉन परमनंट कामगार आहेत त्यांना पण सांगितलं की तिथे जाऊन हजेरी लावा. पण साहेबजी एक महत्वाचं आहे, तुम्ही बघा की तेवढी आमच्या क्षमता पण नव्हती आणि तेवढं कधी म्हणजे आम्ही हे केलं नाही. जेवढे न्यूजपेपरमध्ये ऍड झाले, जेवढ्या एसटी बसेस बुक झाल्या, मला वाटतं कोणीतरी आता केस पण केली की 10 की 12 कोटी त्याच्यावर खर्च केला. सिडकोचा हॉल त्यांनी बुक केला, मुंबई युनिव्हर्सिटीचा पूर्णपणे सरकारी यंत्राचा गैरवापर करून त्यांनी तिथे पार्किंग केलं, त्याचं पूर्ण वाट लावून टाकली तिकडे पार्किंग केल्यानंतर. एवढा सगळा पैसा आला कुठून, कोणाच्या नावावर आहे, कसा खर्च झाला, कुठच्या पक्षाच्या मार्फत आला, त्यांचा पक्ष तेव्हा काही नाव पण नसताना, चिन्ह पण नसताना, गट पण ओळखले नसताना, हे सगळं झालं कुठून? सरकारी पैसा होता की स्वतःचा होता? बीएसटी बस स्टॉप जर आपण बघितले, बीएसटीचे बसेस लाल बस असायची, ती पूर्णपणे रॅप झालेली. दिवाळीत गणपतीत असेल, दसऱ्यात असेल, मग बस स्टॉपवर सगळीकडे जे लावलेले ते इलिगल होर्डिंग होते की लिगल होते, त्याचा खर्च कोणी केला, प्रिंटिंग कोणी केलं, बीएसटी बसेसला त्यांनी, मग बीएसटी आणि बसला, बस स्टॉपला, सिडकोला, मुंबई युनिव्हर्सिटीला, बुकिंगसाठी, एसटीला पैसा दिला कोणी? आणि नसेल दिला तर मग जो लॉस झाला असेल त्यांचा इलिगल होर्डिंग लावून, तर मग त्याची भरपाई कोण करणार? हा पण एक मोठा प्रश्न आहेच. म्हणजे सगळं काही खोक्यांवरच चाललंय का? तर मला वाटतं हे मूलभूत प्रश्न आहेत आज जनतेसमोर, आणि हे जनतेने बघितलेले. आज नाही, आज हा हेच आरोप भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडनं मातोश्रीवरती लावले जात आहेत. ते म्हणतात की मातोश्री हे भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं होतं. आरोप असा लावला जातोय मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मातोश्रीचा हिस्सा असायचा. यशवंत जाधव यांच्याकडे जी डायरी मिळाली त्याच्यामध्ये मातोश्रीला मिळणारं घड्याळ असा एक उल्लेख त्याच्यामध्ये होता. हा काउंटर आरोप त्याच्यावरती लावला जातो. या सगळ्या आरोपांना आज तुमची तयारी आहे का? आज तुमच्याकडे सत्ता नाहीये, आज ते कोणाबरोबर आहेत? आणि हेच आहे ना की खरं जर आपण बघितलं आता आपल्या राज्यात जे चाललेलं आहे की जो कोणी सत्याच्या बाजूने राहील त्याच्यावर आरोप करा, प्रत्यारोप करा, त्याची बदनामी करा, त्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करा, सोशल मीडियावर बदनामी करा, आणि मग ते नाही झालं तर इन्क्वायरी लावा, दबाव तंत्र वापरा. हेच सगळं आपल्या राज्यात चाललेलं आहे आणि हे राजकारण कधीही अपेक्षित नव्हतं ना कुठच्या तरुणाला अपेक्षित होतं. मला वाटतं हे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे, एक विकृतीचं राजकारण आहे, विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स आहे, आणि हे राजकारण आपल्या महाराष्ट्राला मागे नेतं. ह्या राजकारणात आपण अडकल्यामुळे वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प असतील, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, हे तर दुसऱ्या राज्यात गेलेच आहेत, पण एअरबस टाटा वगैरे सारखे पण प्रकल्प मला वाटतं दुसरीकडे जातील. कारण असंच जर राजकारण राहिलं तर विश्वास नक्की ठेवायचा कोणावर? कारण रोज पेपरमध्ये बघा कामाबद्दल कोणी बोलत नाही. म्हणजे साहेबजी तुम्ही बघा, मला वाटतं 100 दिवस होऊन गेले. एक मिनिट साहेबजी तुम्ही एक ओळखून घ्या, 100 दिवस निघून गेलेत ह्या घटनाबाह्य सरकारचे, तरी देखील एक ठळक काम स्वतःच सांगू नाही शकलेत. आम्ही जे केलं त्याच्यावरच अजून बोलतात आणि त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात. आनंदाने घ्या, टुरिझमसाठी पण अवॉर्ड मिळालं, ते आमच्या कार्यात होतं, ते अवॉर्ड घेऊन आलेले आहेत.
मध्यंतरी एका कार्यक्रमात गेले, कोविड बद्दल त्यांनी क्रेडिट घेतलं. केलं कोणी काम? उद्धव साहेबांनी केलं. क्रेडिट कोण घेतं? ठीक आहे, ज्याने घ्यायचं त्यांनी घ्यावं. एमटीएचएलचं असेल, कोस्टल रोडचं असेल. मी तिथे 2 तास सरकार पडल्यानंतर जाऊन पाणी केल्यानंतर मग हे लोक पाणी करायला गेले. तर हे मला वाटतं हे राजकारण अपेक्षित नाहीये. आणि अपेक्षा हीच आहे की जे काही आम्ही सत्तेच्या बाजूने बोलू, समोरून टीका, आरोप, बदनामी हे करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. वेदांता फॉक्सकॉन बद्दल उल्लेख त्याच्यामध्ये झालेला आहे. त्या दिवशीच्या रॅलीमध्ये त्यांनी आरोप लावला की टक्केवारी मागितली गेली वेदांता फॉक्सकॉनकडे, म्हणून वेदांता फॉक्सकॉन आपल्याकडनं गेला असा एक आरोप त्यांनी त्याच्यामध्ये लावला होता. आतापर्यंत त्याच्याबद्दल तुम्ही बोललेला नाही आहात म्हणून हा प्रश्न उपस्थित झालाय. बरोबर आहे, पण मग मला सांगा हे कोणी मागितली? कारण वेदांता फॉक्सकॉनच्या वेळी जे घटनाभाव्य मुख्यमंत्री असेंब्लीमध्ये उभं राहून सांगतात की तो एकतर एकेरी उल्लेख तो वेदांत आला, हे असं कधी कोणी इंडस्ट्रीज अशा हे नाही करत, म्हणजे आदर आणि सगळं करायला लागतं आपण. तर वेदांता 4 लाख कोटी तर चुकीचं आकडं म्हणाले ते फ्लोरवर. 2.5 लाख कोटीची जी गुंतवणूक आहे त्याला 4 लाख कोटी, एमआयडीसी जर्नलमध्ये 1 लाख कोटी. मग तुमच्या इंडस्ट्रीज मिनिस्टरनी काय टक्केवारी मागितली की तुम्ही मागितली की खोके सरकारनी मागितली? कारण ठीक आहे, आमचं सरकार पडल्यानंतर तुम्ही जेव्हा ते बोलणी सुरू होती, बोलणी अंतिम टप्प्यात आली, तोपर्यंत तुम्ही क्रेडिट घ्यायला पुढे होतात. आणि मग तिथे गेल्यानंतर नाही कळ आधीच स्थिती होता. मग तुमची ह्या वेगळ्या वेगळ्या बैठका का झाल्या? मला एक बैठक अजून कळते की 27 की 29 ऑगस्टला झाली उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर. मग नक्की त्या बैठकीत काय ठरलं? त्यांना तिथे जाण्यासाठी सांगितलं की महाराष्ट्रात राहण्यासाठी सांगितलं? मग तुम्ही एमआयडीसी जर्नलमध्ये का खोटं लिहिलं? तुम्ही हाऊसमध्ये का खोटं बोललात? आम्ही सगळे आमदार तिथे बसले असताना. मग कुठे ना कुठेतरी ह्याच्यात सत्य काय आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. तसंच बल्क ड्रग पार्कची गोष्ट आहे, तसंच मेडिकल डिव्हाइस पार्कची गोष्ट आहे. म्हणजे ह्या तीन प्रकल्पांमध्ये साधारणपणे 2.5 ते 3 लाख जॉब्स आपल्या राज्यातून निघून गेलेले आहेत. वेदांता पॉक्सॉन बरोबर 160 अजून क्लस्टर इंडस्ट्रीज आपल्या राज्यात आले असते. असं जर कुठच्याही दुसऱ्या राज्यात घडलं असतं तर तिकडच्या स्थानिक इंडस्ट्रीज मिनिस्टरला राजीनामा द्यायला लागला असता. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, माझ्या जे कानावर आलं त्याच डिपार्टमेंट मधून आलं की ज्यावेळी हे तीन विषय मी घेतले तोपर्यंत साधारण 15 ते 20 हजार कोटी पर्यंतचे प्रकल्प रिव्ह्यू मध्ये ठेवलेले. आणि मग हे तीन विषय घेतल्यानंतर फटाफट फटाफट त्यांना क्लिअर केलं गेलं. तर म्हणजे हा रिव्ह्यू नक्की कशाचा चाललाय, कुठच्या हेतूने चाललाय, हे पण एक प्रश्न येतोच ना आमच्या समोर. जाता जाता आदित्य मला विचारधारेवरती यायचं आहे, कारण शेवटी ही लढाई विचारधारेची असणार आहे. बाळासाहेबांचे विचार हे आमचेच आहेत अशा पद्धतीने आता दावा केला जातोय, दोन्हीकडनं दावा केला जातोय, अर्थात लोक ते ठरवतील. पण तुम्ही लोकांना हे कसं एक्सप्लेन करणार की काँग्रेस बरोबर यापुढची तुमची वाटचाल असणार आहे का, महाविकास आघाडी म्हणून तुमची वाटचाल असणार आहे का? आणि असंही म्हटलं जात आहे की हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टीचा दावा हा 2014 नंतर अधिक मजबूत झाल्यामुळे तुम्ही वेगळ्या पद्धतीने राजकारणाकडे बघायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे म्हणून आदित्य ठाकरेंचा वाटा फार मोठा आहे असं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे हे काँग्रेस एनसीपीचं घडून आलं आणि आता हिंदुत्वापेक्षा सॉफ्टर हिंदुत्व आणि बाकी काँग्रेस एनसीपी अशा पद्धतीने महाराष्ट्राचं नवीन राजकारण काही करता येईल का असा विचार आता हा पक्का झालाय असं आपण समजायचं आणि त्या दृष्टीनेच ही वाटचाल पुढे चालू जाईल. बघा, हिंदुत्व आमचं हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे आणि नेहमीच आमचं हिंदुत्व हे मनमोकळं राहिलेलं आहे लोकांसमोर आहे आणि तरी देखील इन्क्लुझिव्ह आहे. जर आपण बघितलं असेल 95 ते 99 सरकारच्या वेळी पण जी धोरणं होती ती पण इन्क्लुझिव्ह होती आणि आता पण जर आपण बघितलं तर सुरुवात जर करायची झाली तर अर्थात अयोध्येपासून. कारण 2018 आम्ही तेव्हा पण बोललो की पहिले मंदिर फिर सरकार आणि तेव्हा तो नारा दिल्यानंतर देशात अन्य राजकीय पक्ष हिंदुत्ववादी किंवा इतर त्याच्यावर बोलायला लागले आणि कोर्टात निकाल हा म्हणजे हिअरिंग हे थोडं जास्त एक्सपिडेट झाल्याचं आम्हाला तरी असं वाटतं. 2019 बरोबर तो निकाल आल्यानंतर उद्धव साहेब तेव्हा 2018 जसं शिवनेरीवरनं मुठभर माती घेऊन आम्ही अयोध्येला गेलेलो तसंच 2019 मुख्यमंत्री झाल्याच्या आधी आणि झाल्यानंतर दोनदा उद्धव साहेब ह्या युतीत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री म्हणून अयोध्येला गेलेत. मला वाटतं युपी सीएम सोडून क्वचितच दुसऱ्या कुठचा मुख्यमंत्री असे अयोध्येला एवढे ओपनली गेले असतील. आमच्यासोबत 2-3 काँग्रेसचे पण आमदार होते. मुख्यमंत्री असताना देखील आमचं हिंदुत्व असंच होतं की जे 10 जुनी मंदिरं पुरातन मंदिर आहेत 100-150 वर्षापूर्वीची काही अजूनही जुनी असतील त्याला आम्ही पूर्णपणे जीर्णोद्धारासाठी फंड दिला होता. ते काम आमचं सुरू होतं. कदाचित ह्या खोके सरकारने त्याला स्टे दिलेला आहे. मी स्वतः तिरुपतीला जाऊन बालाजी मंदिर ते आणण्याचा प्रयत्न केला, वेदिक युनिव्हर्सिटी ते पण आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपण 10 एकर जागा नवी मुंबईत दिली, त्या खोके सरकारने त्याला स्टे दिलेला आहे. मुंबईत देखील आमचा हाच प्रयत्न होता.
पण हे सगळं होत असताना आश्चर्यचकित आम्ही तेव्हा झालो जेव्हा आम्हाला राज्यपाल महोदयांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेत पत्र लिहिलं की तुम्ही सडनली सेक्युलर झालात का. होय, आमचं हिंदुत्वामध्ये आम्हाला सांगितलं जातं की पहिलं हे आहे लोकांचे जीव वाचवणं आणि लोकांची सेवा करणं. आणि कोविडमध्ये आम्ही जे मंदिरं तेव्हा किंवा इतर धार्मिक सगळेच संस्थानं बंद केली, पूजा अर्चा सुरू होते पण लोकांना जाणं थोडं निर्बंध होते, कारण आमचा पहिलं ध्येय हा होता की लोकांची जीव वाचवा, ते आम्ही केलं. आणि तसंच आमचं हिंदुत्व अजूनही सांगतं की रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. जी वचनं तुम्ही लोकांना दिली आहेत ती पूर्ण करा, लोकांना लोकांची सेवा करा, आणि हेच हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाऊ. जे आहे की तुम्ही जे सांगताय ना की कसं ठरवणार लोक, आत्ता तरी आपण बघतोय की लोकांचा पूर्णपणे विश्वास हा उद्धव साहेबांसोबत आहे, पण मूळ गोष्ट हीच राहते की चला ठरवायचं असेल ना तर 40 गद्दारांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोर यावं. मी पण राजीनामे देतो, निवडणुकीला सामोर येतो, होऊन जाऊ दे एकदाच महाराष्ट्र कोण जनता फैसला करेल. पण निवडणुकीचं राजकारण काँग्रेस एनसीपी बरोबर असेल, कारण काँग्रेस एनसीपीने अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आता तुमच्या पाठिंबा दिला आहे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी असतात ते मोठे पक्षातले नेते ठरवत असतात. एक महत्वाचं आहे की आत्ता तरी ही लढाई मी राजकीय बघत नाही, लढाई लोकशाही आणि संविधानासाठी आहे. आणि ते जे जे पक्ष संविधानावर विश्वास ठेवत असतील, लोकशाहीवर विश्वास ठेवत असतील, ते सगळे एकत्र राहून मला वाटतं ही लढाई लढतील. कारण एक बा एक आपण बघतोय की इन्स्टिट्यूशन हे डिमॉलिश होत चाललंय आणि हे आपण जपणं गरजेचं आहे. कारण साहेबजी असं झालेलं आहे की आज राजकीय लोकांवर जेव्हा काही आपण एक वेगळी भूमिका घेतो किंवा एक वेगळा आवाज उठवतो, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतो किंवा जे काही धोरणं पटत नसतील सरकारची त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवतो, तेव्हा राजकीय लोकांवर दबाव तंत्र असतं, पूर्णपणे दबाव टाकला जातो की हे करू ते करू. ते आज राजकीय लोकांसोबत होत आहे, उद्या पत्रकारांसोबत आणि कॉमन मॅन बरोबर होईल की तुम्ही पण आवाज उठवायचा नाही, तुमच्यावर पण दबाव टाकू आणि तुम्हाला आत टाकू. पण भारतीय जनता पार्टीला तुम्ही दोषी ठरवताय, यापूर्वी सुद्धा शिवसेनेमध्ये मी नाही ठरवत आहे, मी कुठच्याही मी कोणावरही बोट उचललं नाही होता, मी नाव न घेता कोणावरही बोट न दाखवता लोकांच्या समोर ठेवलेलं आहे, लोकांच्या कोर्टात आहे, त्यांनी ठरवायचं आहे की कोण संविधानासोबत लोकशाहीसोबत आणि विचारधारेसोबत आहे. नाही पण आदित्य, तुम्ही जेव्हा छगन भुजबळ बाहेर पडले सेनेतनं त्यावेळेस शरद पवार त्यांच्या पाठीशी होते, नारायण राणे बाहेर पडले त्यावेळेस काँग्रेसचं सरकार त्यांच्या पाठीशी होतं, आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असेल तर काय चुकलं? त्यांना तर उलट बरंच झालं, तुमच्यामध्ये आपापसात जमलं नाही म्हणून त्यांनी त्यांना पाठिंबा दिला असं जर कोणी म्हणतं तर चुकीचं ठरेल. एक महत्वाचा फरक आपण बघा, कोणालाही त्यांना शिवसेना प्रमुख हे बनायचं नव्हतं. हे जी गद्दारी झालेली आहे ती ठाकरे परिवार, शिवसेना, शिवसेनेची विचारधारा आणि कितीही खोटं बोलत राहिले तरी जे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं की सगळ्यांना सोबत घेऊन राज्याचा विकास करा, एक वेगळा पर्याय निर्माण होत होता, वेगळं राज्य पुढे एक चांगलं चाललेलं राजकीय पर्याय निर्माण होत होता, ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी यांचा राग होता आणि म्हणून ही गद्दारी झाली, पोटात दुखणं होतं. आणि हे जी गद्दारी झालेली आहे, आधी कोणी पक्षचिन्ह पक्ष शिवसेना पक्ष प्रमुख ही पदं घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता, तो गाणेडा प्रकार आज होतोय आणि तोच फरक आज दिसत आहे. हे 40 लोक आहेत, जर ह्यांना साधारण गद्दारी करायची असती, जर बंड करायचं असतं जसं तुम्ही आधी शब्द वापरला, तर ठीक आहे ना, राजीनामा द्या, दुसऱ्या पक्षात जा, जे काही तुम्हाला बनायचं आहे ते आनंदाने बना, आमचं कोणाचंही काही म्हणणं नाहीये, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं करत राहा, पण राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरीतच जा. हे बेसिक आहे कुठच्याही डेमोक्रेसीमध्ये. जाता जाता शेवटी आदित्य, हा वैयक्तिक प्रश्न आहे खरं तर, कारण 19 मध्ये आतापर्यंत कोणी कल्पना पण केली नव्हती की ठाकरे परिवारातला कोणी निवडणुकीच्या राजकारणात उतरेल. तुम्ही पहिल्यांदा त्या निवडणुकीच्या राजकारणात उतरलात, असं वाटतं की आता हे सगळं राजकारण बघता असं वाटतं की जे होतं ते बरं होतं, रिमोट कंट्रोल होता तोच बरा होता, या राजकारणात हात घातल्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यामुळे नुकसान झालं, थोडेसे धक्के बसले. खरं बोलू का साहिलजी, 32 वर्षाचं असताना हे सगळं बघितलं, म्हणजे कोविड सारखा काळ बघितला, जसं हँडलिंग करणं होतं ते बघितलं, सरकार आलेलं बघितलं, जे कधी आपण राजकीय मित्र समजत नव्हतो ते एवढे पाठीशी उभे राहतील आणि जे राजकीय मित्र होते ते पाठीत खंजीर खूप असतील, किंवा जे आपले लोक होते ज्यांना मी दिवस रात्र आम्ही सगळे सोबत असायचो, प्रचार करायचो, काका बोलायचो, ज्यांना मी मित्र समजायचो, ते असं आमच्यासोबत करतील. ठीक आहे, गद्दारी मी बघितली आणि त्याच्यात कधी मन माझं लागलं नाही, कधी दुखावलं नाही, पण एवढा घाणेरडा प्रकार करतील, एवढं खोटं बोलतील, एवढे खालच्या पातळीवर जातील, मग माझ्या
वडिलांवर जशी टीका होते, माझ्या आईवर जशी टीका होते, जशी माझ्यावर टीका होते, एवढी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, हा कधी विचार केला नाही? कधी कधी वाटतं की हेच राजकारण आहे का, ह्याच्यासाठीच मी ह्या राजकारणात आलो का? आणि आता जेव्हा मी त्या 40 लोकांचे चेहरे बघतो, काही काही लोक जेव्हा मी बघितले, तेव्हा माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि जे हे सांगतात की आमचे दैवत हे इंदिरा सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याच मुलाने जेव्हा राजीनामा दिला, जेव्हा जसे ते टेबलांवर उडी मारून नाचले, हातवारे करत नाचले, कधी कोण गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत गोळीबार केला, कोणी कुठे धक्काबुक्की केली, कोणी मारामारी केली, मला लाज वाटते की मी कधी ना कधीतरी ह्यांच्याच सोबत त्याच बाकांवर बसायचो. मला ती आता लाज वाटायला लागली, मी नेहमी मान्य करतो आपल्यासमोर. पण तरी देखील एक तो पूर्ण काळ होता ह्या पूर्ण 2-3 महिन्यामध्ये की अरे हेच नक्की राजकारण आहे का, किती दिवस ह्याच्यात आपण बघायचं, आपण पण या घाणीत उडी मारायची का? कारण हे असं घाणेरडं राजकारण मी कधीच माझ्या तरी 30 वर्षाच्या आयुष्यात बघितलं नाही. मी बाळासाहेबांची भाषणं ऐकलेली आहेत, मी इतर दिग्गज नेत्यांची भाषणं ऐकली, त्यांचं राजकारण बघितलेलं आहे. माझ्या आधीची पण भाषणं मी युट्यूबवर वगैरे बघत असतो, इतिहासाचा अभ्यास करत असताना बघत असतो, जगाचा इतिहास बघत असतो, पण हे कधी एवढं घाणेरडं बघितलं नव्हतं. पण एक आहे की ज्या दिवशी मी बाहेर पडलो आणि अर्थात रोज आमच्या घरी मातोश्रीवर लोक येत आहेत, सोबत आहेत, आज पण गाडीतून कुठेही जाताना असेल, कुठेही फिरत असताना असेल, जशी लोक राजकीय असतील अराजकीय असतील, प्रत्येक भाषेतली प्रत्येक प्रांतातली लोक येऊन सांगतात की आम्ही सोबत आहोत, किंवा जे झालं ते चुकीचं झालं, तिथे मला कुठेतरी एक उम्मीद दिसते की अजूनही राजकारण आपण सुधारू शकू. आणि माझ्यासारख्या 32 वर्षाच्या तरुणांना, 25 वर्षाच्या तरुणांना जर चांगलं राजकारण उभारायचं असेल, चांगलं काहीतरी करायचं असेल, तर ती संधी आपण निर्माण करून देण्याची ताकद, जिद्द तिथे मला मिळते आणि ते मी तेच घेण्यासाठी मी सगळीकडे फिरत आहे. पण जे तुम्ही मला विचारलं, तर अर्थात मनामध्ये ते त्याला बोलतो ना डिस्गस्ट, तो एक प्रकार अजूनही तो बसलेला आहे आणि तो कदाचित जसं त्यांच्या चेहऱ्यावर गद्दार लिहिलं असेल, तसं माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक डिस्गस्ट आहे आणि ती कदाचित नेहमी राहील. खूप खूप धन्यवाद आदित्य, तुम्ही आज आमच्याशी बोललात आणि जे प्रश्न मी विचारले त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलात. अर्थात ही गोष्ट मात्र नक्की आहे, लिटमस टेस्ट जो आम्ही वापर 2002 पासून करतोय, अजून एक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. 3 नोव्हेंबरला अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे, त्याच्यानंतरही ती टेस्ट संपणार नाही आहे, कारण शेवटी सुप्रीम कोर्टात निकाल लागायचा, इलेक्शन कमिशनचा निकाल लागायचा आहे, मुंबई महानगरपालिकेच्या पार्टी सिम्बॉल जो मीडियाला ठरवायचं असतं. उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना नाही, पण उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव जर शिंदेकडे गेलं तर तरी सुद्धा लढण्याची तयारी आहे, कारण इलेक्शन कमिशनचा निर्णय अजून लागायचा आहे. हा अंतरिम निर्णय आहे, हा काही पूर्ण निर्णय नाहीये. कसं आहे की आता काय होतं हे बघणं गरजेचं आहे, कारण जसं मी सांगितलं ना की हा आता प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, शिवसेना परिवार, ठाकरे परिवार, आम्ही सगळ्यांवर नाही, हा प्रश्न न्याय व्यवस्थेवर आहे. कारण न्याय हा होणार आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण संविधान असेल, लोकशाही असेल, ह्याच्याबद्दल आता हा मोठा प्रश्न उपस्थित आपल्या देशासमोर झालेला आणि त्याचं काय होणार ह्याच्यावर मला वाटतं नुसतं देशाचं नाही तर जगाचं पूर्ण लक्ष लागलेलं आहे. ठीक आहे, बघूया आपण निवडणुकीत शेवटी मतदार कुठल्या बाजूने जातात. जी मशाल चिन्ह घेऊन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट निवडणुकीत उतरणार आहे, शिंदे उतरणार की नाही उतरणार ह्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी काही देण्यात आलेली नाहीये, पण 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीत ठरेल. आणि ज्या पद्धतीने मी मगाशी म्हटलं की ही परीक्षा इथेच संपणार नाहीये, नंतर इलेक्शन कमिशनची परीक्षा बाकी आहे, सुप्रीम कोर्टाची परीक्षा बाकी आहे, मुंबई महानगरपालिकेची परीक्षा बाकी आहे, आणि त्याच्यानंतर जे काही राजकारण असेल त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ती परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि त्यातनंच हे कळेल की बाळासाहेबांची विचारधारा किंवा बाळासाहेबांचे विचार, त्यांची त्यांचं नेतृत्व, त्यांचे बाकी जो काही कॅडर होतं ते नक्की कोणाकडे गेलेलं आहे, हे फक्त आणि फक्त निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकेल. पण आदित्य ठाकरे तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. आणि मुंबईत बच्चन साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही जे सांगितलं त्याला एकच शब्द वाढदिवस आहे या प्रवासाला जर तुम्ही बघितलं तर अप्रोप्रिएट आहे, अग्निपथ. आणि तेच शब्द आज माझ्या मनामध्ये, तेच शब्द जे अग्निपथ शब्द मी आज मनामध्ये घेऊन फिरत आहे सगळीकडे. ठीक आहे आदित्य, बघूया त्या अग्निपथातनं तुम्ही बाहेर पडता की त्या म्हणजे मशाल तुम्ही घेतलेलं आहे, म्हणजे जळून खाक व्हायचं की ती मशाल तेवत ठेवायची हे शेवटी लोकांना ठरवायचं आहे आणि मतदारांना ठरवायचं आहे, त्याच्यामुळे ती परीक्षा अत्यंत महत्वाची असणार आहे. खूप धन्यवाद. मुंबई तक तुम्ही बघत राहा, मुंबई तक .in वरती ही मुलाखत तुम्ही वाचू शकता. बघत राहा मुंबई तक.